खंडेराजुरी येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबांना गावाबाहेर काढा, तसेच सुमित कांबळेच्या खुनातील फरारींना अटक करा असे निवेदन मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील नागरिकांच्या वतीने सरपंच सो शुभांगी चव्हाण, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य समाजातील महिला यांनी सांगली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले व कारवाई करण्याची मागणी केली. खंडेराजुरी येथे तरुणांनी 2 जून रोजी सुमित कांबळे या तरुणाचा खून केला होता. याबाबत गावात तणावाचे वातावरण असून बौद्ध समाजातील महिला व तरुण सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चेद्वारे ग्रामपंचायतला व निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना सोमवारी निवेदन दिले. या निवेदनात खुनातील आरोपी सूरज आठवले, आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्यामुळे यांच्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे गावातील महिला व तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्यामुळे या कुटुंबांना गावातून बाहेर काढावे अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजा दयानिधी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना ग्रामस्थांच्या वतीने दिले. यावेळी सरपंच शुभांगी चव्हाण, संगीता यादव, राष्ट्रवादीचे नेते भास्कर शिंदे, उमाजी नाईक, किशोर कांबळे, संदीप पाटील, सुदाम धनसरे, माधवी माने, पूनम मोरे, संजय चव्हाण, मनोज गवळी, सुरेश साळुंखे आदीसह बौद्ध समाजातील तरुण महिला व अनेक नागरिक उपस्थित होते. 2 जून रोजी खंडराजूरमध्ये आमचा माझा पुतण्या सुमित कांबळे याचा काही माथेफिरूने निर्गुणपणे हत्या केली व काही आरोपी पोलिसांच्या अतिशय तीक्ष्ण नजरेनं पकडले गेले, परंतु त्यातील काही जे आहेत अजून फरार आहेत. फरारी असूनचे असून जवळजवळ पोलीस यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी सज्ज आहे, परंतु अजून तोपर्यंत तो काही आरोपी सापडलेला नाही आहे. आम्ही आता निवेदनाद्वारे एवढंच एस पी मॅडमना बोललो आहे की सदरचा आरोपी लवकरात लवकर हुडकून काढून त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी, त्यांचा जबर अशी त्यांच्या कारवाई व्हावी एवढीच या खंडराजुरी समाजाच्या वतीने माझी अपेक्षा आहे. आणि यानंतर जेणेकरून या आरोपीला सहकार्य करताय, जो फरार आरोपी आहे त्याला सहकार्य करते किंवा ज्याचा कोणाचा हा त्याचा पाठीशी आहे ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी जेणेकरून याला साथ दिले त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीनं दंडात्मक कारवाई व्हावी एवढीच या सर्व आमच्या समाजाची मागणी आहे. त्यासाठी आम्ही इथं एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलो.